चाहिए। जय भीम, मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। करोना विषाणूचा लढाई करण्यासाठी, त्या करोना विषयाची लढाई करण्यासाठी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 6 मध्ये येथील जे नगरसेवक प्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, त्यांनी आता सरसावले आहेत या भागामध्ये। त्याच्या स्वतःच्या खर्चातून, स्वतःच्या पैशातून फवारणी करणं चालू आहे। जवळजवळ 20 ते 30 लोकांची टीम आहे। आता आपल्यासोबत मिलिंद देशमुख आहेत, जे की त्यांनी ह्या फवारणीची व्यवस्था केली। सर, काय म्हणाल आजच्या या फवारणीविषयी? किती लोक आहेत आणि काय तुमची योजना आहे? आज जी करोना प्रतिबंधक फवारणी चालू आहे, या फवारणीमध्ये जवळपास 30 ते 40 लोकांची टीम आहे। त्याच्यामध्ये 30 पंप आहेत, स्वतः जे फवारणी करते ते त्यांना पाणी आणून देणारे, त्यांना लिक्विड आणून देणारे अशी 10-20 लोकांची टीम आहे। आणि प्रभाग क्रमांक 6 व 7 काही भागमध्ये आम्ही फवारणी काल सकाळपासून करतो। गणेशनगरपासून सुरू केली आहे। गणेशनगर, यशवंतनगर, रामाननगर, काबरानगर, पुष्पनगर, मयूरविहार, समतानगर करत काल आम्ही बजाजनगरला स्टॉप केला होता। बजाजनगरपासून आज सकाळी सुरू झालं आहे। बजाजनगर, रविराजनगर, प्रभातनगर, निजाम कॉलनी वरचं सह्याद्रीनगर करून आत्ता आम्ही रामराव पवार मार्ग येथे आहोत। इथून पुढं आज संध्याकाळपर्यंत आम्हाला विजयनगर, स्नेहनगर आणि क्वार्टर करून लेबर कॉलनीचा काही भाग करून आम्हाला आजचा आमच्या प्रभागाचा शेवट करायचा आहे। फवारणी करत असताना आमची सर्व नागरिकांना सोबत एक अलाउन्सिंगचा ॲटो ठेवला आहे। आमची नागरिकांना विनंती आहे, राज्य शासन आणि केंद्र शासन दोन्ही शासनाच्या सूचनेचं नागरिकांनी कडेकोट पालन करावं, आपल्या घरातच थांबावं। फवारणी करत असताना फवारणीच्या ठिकाणी आपल्या घरातील कुठलंही साहित्य, धुणं, अन्नधान्य काही गेटच्या मध्ये राहू द्यायचं नाही आहे। आम्ही ते आधी ॲटोच्या ॲटोने अलाउन्सिंग करून ते साहित्य काढतो आहेत। त्याच्यानंतर आम्ही गेट, मुख्यद्वार, अंगण हे फवारतो आहेत आणि परत सूचना करतो आहेत दुसरा ॲटो की ज्या भागात फवारणी झालेली आहे त्या भागात अर्धा तास लहान मुलांनी आणि नागरिकांनी जायचं नाही आहे। आणि याच्यानंतरसुद्धा जर शासनाचे निर्देश आले, अजून जास्त दिवस आपल्याला घरात राहायची वेळ आली, किंवा नशिबानं जर म्हणजे सर्व नागरिकांनी साथ दिली आणि काहीच जर नाही निघालं आपल्या इकडं, किंवा शासनाचे निर्देश वाढले आणि जर परत फवारणी करा वाटली, तर आम्ही परत आव्हान नागरिकांना असं करायला होत की लिक्विड, हँडग्लोव्ज, मास्क आणि मशीन सर्व स्वतः आम्ही आमच्याकडून देण्यात तुम्हाला पुरवठा करणार आहेत। फक्त याच्यानंतरची फवारणी जी आहे ती नागरिकांनी पुढाकारातून सर्व सूचनेचे पालन करून स्वतःचं संरक्षण करून ते करायचं आहे। कारण आताच्या परिस्थितीमुळं मनुष्यबल मिळणं कठीण झालेलं आहे। त्याच्यामुळे जर पुढं वेळ आली, देव करो येऊ नये, पण जर आली तर नागरिकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा, स्वच्छतेचे, सेफ्टीचे सर्व साधनं वापरावे आणि फवारणीला पुढे यावं। मी माझ्याकडून
पूर्ण लिक्विड पेट्रोल फवारणीचा पंप हँडग्लोव्ज मास्क सर्व देऊन मिळाले तेवढे लेबरसुद्धा द्यायला तयार आहे. पण शासनांना माझी विनंती आहे नागरिकांना की शासनानं जे निर्देश दिले ते याचे पालन करावे. कडेकोट आपण घरातच राहावे. आपला जीव हा यावेळेस डॉक्टर वाचवणार नाही आहे, कुठलं औषध वाचवणार नाही आहे. आपला जीव हा धोक्यात जाण्यापासून किंवा जीव जाण्यापासून हा स्वतःला वाचवायचा आहे. त्यासाठी सगळ्यांनी घरातच राहावं असं कळकळीची विनंती मी व माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या वतीनं करतो. धन्यवाद. कोरोनापासून मुक्त व्हायचं असेल तर स्वतःचीच काळजी घेणं गरजेचं आहे. फवारणी हे ते फक्त माध्यम आहे, परंतु स्वतःच काळजी घेतली तर या कोरोनापासून मुक्त होऊ आता आपण असं ऐकलेलं आहे. मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूजलाईसाठी, जय भीम. पाहता सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.